नमस्कार मित्रांनो मी आय ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्विसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर मोबाईल विकत घेण्याच्या विचारत असाल मग तो नवीन मोबाईल असो किंवा जुना मोबाईल किंवा त्यालाच आपण वापरलेला मोबाईल असं म्हणतो तर मात्र आपल्याला आय एम ई आयविषयी माहिती असायलाच हवी आता तुम्ही म्हणसाल की अरे आय एम आय म्हणजे काय किंवा व्हाट इज आय एम ई आय आय एम ए आय म्हणजे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी जसं की मित्रांनो प्रत्येक मोबाईलला एक मॅक ॲड्रेस असतो ज्याला आपण फिजिकल ॲड्रेस असं म्हणतो तसं प्रत्येक मोबाईलला एक आय एमई आय नंबर हा असतोच असतो बिना आय एम ए आय नंबर थ्रू कोणताच मोबाईल व्हॅलिड राहत नाही आता तुम्ही म्हणसाल की आम्हाला आय एम ई आयचं काय काम तर मित्रांनो ज्या पण वेळेस आपण नवा किंवा जुना मोबाईल विकत घेतो त्यावेळेस आपण आपल्या मोबाईलचा आय एम ई आय नंबर तपासणे अत्यंत गरजेचं आहे आता मात्र तुम्ही म्हणसाल की आय एम ई आय नंबर हा असतो कुठं तर जनरली आय एम आय नंबर हा आपल्या मोबाईल फोनच्या बॅटरीच्या मागे किंवा ज्यावेळेस तुम्ही नवीन मोबाईल घेता तर त्या नवीन बॉक्सवर किंवा जे काही रेडमी पोको असे काही जे ब्रँड आलेले आहेत त्या मोबाईलच्या पाठीमागे एक स्टिकर असते त्या स्टिकरवर मोबाईलचा आय एम आय नंबर हा असतो मोबाईल दुकानदारसुद्धा आपल्या मोबाईलच्या बिलावर आय एम नंबर हा चिपकवत असतात तो पण आय एम नंबर हा खूप महत्त्वाचा असतो तुमच्या मनामध्ये आणखीन एखादा असा क्वेश्चन येऊ शकतो की समजा माझ्याकडं मोबाईल बिल पण नाही मोबाईलचा बॉक्स पण नाही मोबाईलला मागून स्टिकरसुद्धा चिपकवलेला नाही किंवा मी मोबाईलची बॅटरीसुद्धा काढू शकत नाही तर एखादी अशी एखादी ट्रिक आहे का नाही की जेणेकरून मी आप आपला आय एम नंबर चेक करू शकेल तर मित्रांनो नक्कीच एक मात्र ट्रिक आपल्याकडे आहे चला तर मग बघूया आपल्या मोबाईलचा आयएमआ नंबर कसा चेक करायचा सर्वप्रथम आपण आपल्या कॉलिंगमध्ये जायचं आहे कॉलिंगमध्ये गेल्यानंतर स्टार हॅश झिरो सहा हॅश असं डाईल करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिफिकेशन याच्यामध्ये दोन आय एम ए नंबर येतील एक पहिला आय एम ए नंबर आणि एक दुसरा आय एम ए नंबर जो काही पहिला आय एम ए नंबर आहे तो तुमच्या सिम वनसाठी असणार आहे आणि जो काही आय एम ए नंबर टू आहे तो तुमच्या सिम टूसाठी तु असणार आहे अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलमधला आय एम ए नंबर चेक करू शकता आता तुम्ही म्हणसाल की बो आम्हाला आयमियाबद्दल माहीत झालं पण नेमकं आयमियाचं काय काम कुठं काम पडेल याचं तुम्ही ज्या पण वेळेस दुकानातून किंवा ऑनलाईन मोबाईल घेता त्यावेळेस आपला आयमिया नंबर व्हेरीफाय करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे या ऑनलाईन दुनियामध्ये काही लोक आयमियासुद्धा चेंज करू शकतात असं जर कोणाच्या निदर्शनास आलं तर आपल्याला तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो ज्या पण वेळेस आपण जुना मोबाईल घेतो त्यावेळेस आपला आय एम आय नंबर आपण व्हेरीफाय करून घ्यावा जेणेकरून मोबाईल जर चोरीचा असला तर आपल्याला तुरुंगवास होणार नाही मित्रांनो ज्या पण वेळेस तुम्ही कोणाकोण जुना मोबाईल खरेदी करता तर त्या मोबाईलचा आय एम आय नंबर आपण अवश्य चेक करावा कारण की तुम्हाला माहीतच आहे की कधी कधी मोबाईल चोरी जातात आणि तुम्हाला हे पण माहीत असेल की चोरी गेलेला नंबर आपण आय एम नंबर थ्रू ट्रेस करू शकतो की जेणेकरून दुसऱ्याला किंवा शासनाला कळते की या मोबाईलमध्ये कोणतं सिम टाकलेलं आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही नवा मोबाईल घ्या किंवा जुना मोबाईल घ्या तर आपला आयमिया नंबर तुम्ही अवश्य व्हेरीफाय करून घेत जा जेणेकरून कोणताच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद